हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आय एम महेंद्र सुभाष खैनार असिस्टंट प्रोफेसर इन लॉ ॲट भारती विद्यापीठ यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज कराड सातारा हिअर इन दिस व्हिडिओ वी आर गोईंग टू सी द व्हेरियस रूल्स यूज फॉर द इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूज या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे नियम जे इंटरप्रिटेशनसाठी वापरले जातात ते बघणार आहोत फॉर एक्झाम्पल लिबरल इंटरप्रिटेशन Strict interpretation, literal rule, golden rule, mischief rule, rule of harmonious construction, beneficial construction, and rule of purposive construction. Literal rule of interpretation. It is a cardinal rule of interpretation of statutes that when the language used in a statute is clear, simple, and unambiguous, that is, providing only one meaning, then जज शाल गिव इफेक्ट टू इट ऑर्डिनरी अँड पॉप्युलर मिनिंग ऑफ द टर्म शाल प्रिवेल अनलेस लीड्स टू सम ऍबिटी लिटरल म्हणजे जसेच्या तसे किंवा आहे तसे कायद्यात दिलेल्या तरतुदींचा आहे तसा अर्थ विश्लेषण करणे व त्यानुसार अंमलबजावणी करणे जर कायद्यात दिलेली तरतूद स्पष्ट असेल तसेच त्यात कोणताही इतर अर्थ होत नसेल तर न्यायालयाने सदर तरतुदीचा अर्थ आहे तसा घ्यावा म्हणजे संसदेच्या शब्दांना अधिकृत मानावे शब्दाचा नैसर्गिक व सामान्य अर्थ घ्यावा शब्दाचा प्रासंगिक व्याकरण दृष्ट्या तांत्रिकदृष्ट्या प्राप्त होत असलेला अर्थ घ्यावा लिटरल रूल म्हणजेच कायद्याचा शब्दशहा अर्थ घेणे In a famous landmark case, Suzek's peerage, Chief Justice Tyndall made a statement of the literal rule stating that the only rule for construction of the act that they should be construed according to the intention of the legislature and intention of legislature can be found in the words of statute. Now the next is the golden rule golden rule is a modification of literal rule which is to be used to avoid an absurd outcome of literal interpretation of statute lord wensleydale in gray v pearson in 1857 has laid down this rule according to him if ordinary sense of statute lead to some absurdity or a repugnance or inconsistent with the rest of the instrument then ऑर्डिनरी सेन्स ऑफ द वर्ड मे बी मॉडिफाइड टू अवॉइड ऍब्सिटी बट नो फर्दर गोल्डन रूल म्हणजे साधने शब्दांचा शब्दशा अर्थ घेतल्यामुळे जर सदर अर्थ उर्वरित कायद्याच्या विरोधात जात असेल किंवा निश्चित अर्थबोध होत नसेल तर अशा वेळी सदर अर्थ काहीसा बदलण्यास काहीही हरकत नाही म्हणजेच कायद्याचा सुवर्ण मद मद्द, सुवर्ण मध्य साधने यासाठी लिटरल रूल आणि मिशिप रूल या दोघांचा आधार घेता येऊ शकतो गोल्डन रूल कॅन बी यूज्ड इन टू मेन सिच्युएशन्स फर्स्ट वेन द मिनिंग ऑफ द वर्ड इज टू नॅरो अँड इन सेकंड वेन द वर्ड इट सेल्फ हॅज अ एबिगिटी और ॲबसिडिडिटी या दोन परिस्थितींमध्ये गोल्डन रूल वापरला जाऊ शकतो गोल्डन रूल helps to correct drafting errors in statute because of application of the golden rule decisions of court are more in line with a parliamentary intention कायद्याचा अर्थ विश्लेषण करताना सदर कायद्याचा उद्देश प्रत्यक्षात येईल असा प्रयत्न करायला हवा Now, the next is mischief रूल This rule is also known as A rule of purposive construction or a rule laid down in Hayden's case. This rule was evolved in Hayden's case in the year 1584. This rule emphasized that not only the letters of law but the history of enactment and reasons behind the enactment of the statute are also necessary to be taken into consideration. <inaudible> अधिक प्रभावीपणे जाणून घेण्याकरिता सदर कायद्याचा इतिहास कायदा निर्माण होण्याची कारणे हे देखील लक्षात घेणे अधिक गरजेचे ठरते हेडन्स केस या प्रकरणात न्यायालयाने चार बाबी अथवा चार अटी ठरवून दिलेल्या आहेत या अटींच्या निकषानुसार कायदा किंवा त्यातील तरतूद ही गरजेची आहे का हे लक्षात येते दीज फोर पॉइंट्स are like tests to decide the validity and requirement of the particular law or section in an enactment. They are first, what was the common law before the making of the act? Second question: what was the mischief or defect which the common law did not provide for? Third, what remedy the Parliament had resolved by appointing to cure the disease,

व उपाय निर्माण केले जातात कायद्याचा उद्देश अस्वत असलेले प्रश्न अडचणी सोडवणे व नवीन संधी निर्माण करणे हा असतो जजेस शाल सप्रेस अँड ऍडव्हान्स द रिमेडी द सुप्रीम कोर्ट ऑब्झर्व दॅट द प्रिन्सिपल इन हेडन्स केस आर फर्मली एस्टॅब्लिश अँड आर स्टील इन फोर्स फॉर शुअर अँड ट्रू इंटरप्रिटेशन ऑफ ऑल स्टॅच्यूट्स इन जनरल now the rule of harmonious construction harmonize means give effect to all or to balance the thing as per this rule when two provisions of same statute or two provisions of different statutes are inconsistent with each other then both the provisions must be interpreted in such a way where it gives equal importance to other एका कायद्यातील दोन वेगवेगळ्या तरतुदी एकमेकांच्या विरोधात असू शकत नाही अथवा एक कायदा दुसऱ्या कायद्यास विरोध करतो असे नसते परंतु जर एकाच कायद्यातील तरतूद दुसऱ्या तरतुदीच्या विरोधात असेल किंवा विसंगत आहे असे दिसल्यास दोन्ही तरतुदींना समान अर्थ प्राप्त होईल तसेच दोन्हीही तरतुदी संवैधानिक होतील असा अर्थ घ्यावा कारण कायद्यातील प्रत्येक तरतूद विशिष्ट कार्य करण्यासाठी निर्माण केलेली असते म्हणजेच कायद्यातील कोणतीही तरतूद विनाकारण अथवा निरुपयोगी नसते जसे की पार्ट थ्री अँड पार्ट फोर हे संविधानाचे परस्परपूरक असे घटक आहेत ते एकमेकांच्या विरोधात नाहीत नाव द नेक्स्ट इज स्ट्रिक्ट इंटरप्रिटेशन

कोणताही नाही लोकांचे अधिकार मर्यादित करणारे कायदे ज्यामुळे लोकांचे अधिकार संकुचित केले जाऊ शकतात किंवा काढून टाक घेतले जाऊ शकतात अशा कायद्यांचे स्ट्रिक्ट इंटरप्रिटेशन करावे असा संकेत आहे जेणेकरून कमीत कमी, कमी स्वरूपात लोकांचे अधिकार मर्यादित केले जातील उदाहरणार्थ टॅक्सेशन लॉ पिनल लॉ वगैरे साधारणपणे कायद्याचा उद्देश लोककल्याण करणे लोकांना अधिकार प्रदान करणे व अधिकारांचे रक्षण करणे असा असतो परंतु कायद्यातील काही तरतुदी किंवा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या लोकांचे काही अधिकार मर्यादित करावे लागतात त्यांचेवर कायदेशीर कारवाई करावी लागते परंतु कारवाई करताना देखील ठरवून दिलेल्या प्रक्रिया व नियम यांचे काटेकोरपणे पालन केले जाणे आवश्यक ठरते कारण मानवाधिकार ही उपजत व नैसर्गिक असल्याने मानवनिर्मित कायद्याद्वारे नैसर्गिक मानव अधिकारांचे कमीत कमी स्वरूपात नियमन करावे लागते नाव नेक्स्ट इज अ लिबरल इंटरप्रिटेशन स्ट्रिक्ट इंटरप्रिटेशनच्या उलट लिबरल इंटरप्रिटेशन आहे म्हणजेच अधिकार प्रदान करणारे कायदे विश्लेषण करताना जास्तीत जास्त अधिकार आणि हक्क लोकांना प्राप्त होतील असे विश्लेषण करणे थोडक्यात अधिकाधिक लोकांना जास्तीत जास्त अधिकार प्राप्त करून देणे म्हणजे लिबरल इंटरप्रिटेशन याकरिता कायद्यातील तरतुदी बदलणे असे मात्र नाही तर तरतुदींचा अर्थ व्यापक करून मानवाधिकार मजबूत करणे अशा वेळी कायद्याचा उद्देश जास्त महत्वाचा ठरतो कायद्यातील तरतुदींपेक्षा उदाहरणार्थ आर्टिकल ट्वेंटी वन speaks for right to life and personal liberty we all know that the provision under article 21 has been expanded in different cases now the rule of beneficial construction whenever there is an ambiguity the meaning which provides benefit shall be adopted courts should be generous towards the person to whom benefits are conferred javeli kayteatil दोन अर्थ होत असतील त्यापैकी एक अर्थ जो लाभकारक आहे तर दुसरा अर्थ हानिकारक आहे तर अशा वेळी जो अर्थ लाभकारक आहे त्याचा अंगीकार करावा नाव विल टेक द एक्झाम्पल ऑफ बेनिफिशियल कन्स्ट्रक्शन फॉर एक्झाम्पल इन क्रिमिनल ज्युरिस्टुडन्स इट इज ऑल्वेज सेड दॅट द बेनिफिट ऑफ डाऊट शॅल बी गिव्हन टू द दुज्ड कोणताही गुन्हा हा निसंशय सिद्ध व्हावा लागतो याचाच अर्थ गुन्हा सिद्ध करताना कोणताही संशय असल्यास अथवा पुरेसा पुरावा आरोपी विरुद्ध नसल्यास त्याचा फायदा आरोपीस मिळावा जेणेकरून आरोपीच्या मानवाधिकारांचे जतन होईल कारण कोणताही कायदा हा बदला अथवा सूड भावनेने वापरायचा नसून सुधारणा व्हावी अशा उद्देशानेच निर्माण केला जातो व वापरला जातो अशावेळी कायद्याचा शब्दशः अर्थ न घेता कायद्याचा उद्देश लक्षात घेऊन तरतुदींचा फायदा लोकांना उपलब्ध करून देण्यात यावा जसे की ग्राहक संरक्षण कायदा व इतर नाव द नेक्स्ट इज अ पर्पजिव्ह कन्स्ट्रक्शन द रूल ऑफ पर्पजिव्ह कन्स्ट्रक्शन इज द मॉडर्न व्हर्जन ऑफ द मिश्चिप रूल विच वी हॅव ऑलरेडी सीन इट इज इंटेंडेड टू रिप्लेस द मिश्चिप रूल लिटरल रूल अँड गोल्डन रूल द कोर्ट रिलाय मोर ऑन द पर्पज ऑफ दिट द प्रोव्हिजन्स अकॉर्डिंगली द रूल ऑफ पर्पज इफ कन्स्ट्रक्शन या तत्वाच्या आधारे न्यायालय कायद्याच्या उद्देशास अधिक महत्व देऊन तरतुदींचा अर्थ विश्लेषण करतात कारण तरतुदी या कायद्याच्या उद्दिष्टपूर्तीचे साधन अथवा मार्ग असतात अशा वेळी तरतुदींपेक्षा तरतुदीं मागील भूमिका व उद्देश जास्त महत्वाचे ठरतात परंतु या तत्वाचा अतिरेक झाल्यास न्यायालय हे संसदेचा हस्तक आहे असा आरोप होऊ शकतो म्हणून कायद्याचे उद्देश साकार करणे हे जरी न्यायालयाचे कार्य असले तरी त्याचा अतिरेक न होईल असे पहावे टू कनक्ल्यूड वी कॅन से दॅट दीज रूल्स ऑफ इंटरप्रिटेशन आर लाइक अ गाईडलाईन्स फॉर ज्युडिशियरी इट कॅन बी स्टेटेड दॅट वेन द लँग्वेज ऑफ द statute इज क्लिअर अँड unambiguous, having only वन मिनिंग देन देर इज नो नीड टू अप्लाय द अदर रुल्स ऑफ इंटरप्रिटेशन कायद्याचा अर्थ अस्पष्ट किंवा संदिग्ध असेल तरच रुल्स ऑफ इंटरप्रिटेशनचा मार्गदर्शक तत्वे म्हणून उपयोग करावा होप यू लाईक द व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब इट थँक्यू